हेलो हेलो। हेलो, हाँ नमस्कार दादा। नमस्ते। हाँ मतलब ऍक्च्युली सत्येन भाऊशी मला बोलायचं होतं। हॅलो, कोण बोलतंय? मी जळगावात बोलतो दादा, सुनील ठाकूर। मी आत्ता एक फोन केला होता पालवे साहेब होते साहेबांसोबत, तर त्यांनी आपला नंबर मला पाठवला होता। तर मी जळगावातून एक मतदार बोलतोय पदवीधर, मला दादांशी बोलायचं होतं ऍक्च्युली। एक मिनिट। हॅलो, दादा नमस्कार। नमस्ते। हाँ दादा काय नाही, 2 दिवस झालं थोडस टीव्ही बघतोय, थोडं हाँ परेशान होतो। ऍक्च्युली मागच्या वेळेस बाबांना मतदान केलं तुम्ही, बरोबर। हाँ हाँ आणि दुसरा विषय, मी आता परवा तुम्ही जो फॉर्म भरला जी, तर थोडं इरिटेट झालो मी, कारण ऍक्च्युली आम्ही मतदार तुमचेच आहे नाही, बरोबर आहे। आणि आपले जे हाँ मामाजी आहेत थोरात साहेब, हाँ त्यांनाही मी चांगला परिचयाचा आहे। मी जळगावातनं बोलतो दादा, सुनील ठाकूर। जी जी बोला ना सुनील जी। हो, आपल्याला एक 3 महिन्यापूर्वी आपण जळगावातून एक दौरा दौरा केला होता बघा दादा, हो, तर आपल्या त्यावेळेस आपली भेट झाली होती, पण फक्त परिचय तेवढा झाला नव्हता दादा। अच्छा, प्रॉब्लेम असा आहे दादा की आता मतदार आम्ही काही पक्ष आम्हाला काही माहित नाही। बरोबर। शेवटी एक विषय असा असतो की जो पदवीधरांसाठी लढतो त्याच्या मागे पदवीधर असतात दादा, ठीक आहे। बरोबर मागल्या वेळेसही आम्ही बाबांना मतदान करताना पूर्ण ताकदीने मतदान केलं होतं, बरोबर, यस। फक्त आता प्रॉब्लेम असा दादा की म्हणजे नेमकं जायचं कुठे। पण आता आपले संबंध पारिवारिक आहे, यस तुम्ही दादा, मला सांगताय, मग प्रश्नच येत नाही ना काही। नाही तो आपण एकत्रच राहायचं त्याला काय। दादा नक्कीच तो काही विषयच नाही आहे, फक्त सांगण्याचा अर्थ असा आहे की आता टीव्हीत जे दिसतंय, म्हणजे आपण रोज न्यूज चॅनल बघतोय, तर नेमकं तुम्ही कुठे ते थोडंसं लोकांना एक प्रश्न पडलेला आहे। नाही, मी काही नाही, मी अपक्ष आहे। ते पण ओके म्हणजे काँग्रेसचाच फॉर्म भरला होता, पण एबी फॉर्म लागला नाही, मिळाला नाही, म्हणून आपण अपक्ष आहे। कारण दादा तुमच्या कुटुंबाला किंवा आम्ही जे तुमचे एक मित्र म्हणून किंवा भाऊ म्हणून सांगतोय, एक वेगळा एक सिम्बॉल तुमच्यासाठी, बरोबर। हाँ आणि त्याला पक्ष नाही दादा, लक्षात ठेवा बरं। करेक्ट करेक्ट, तुमचे स्पीचेस मी खूप ऐकले, या म्हणजे युट्यूबला तुम्ही खूप जास्त फॉलोअर्स आपले खूप झाले दादा या वर्षभरामध्ये। बरोबर बरोबर। सन्माननीय फडणवीस साहेबांनी ज्या दिवशी आपली एक स्तुती केली होती बघा 1-2 महिन्या अगोदर, तर त्याच्या अलीकडचं फडणवीस साहेब जाऊ दे बाजूला, पण हाँ तुमचे फॉलोअर्स बघा दादा त्यावेळेसचे, बरोबर, तुमच्या फॉलोअर्सला साहेब पक्षच नाही दादा। खरंय ना, खरंय खरंय। आणि मला राजकारणाच्या, मला पक्षीय राजकारणाच्या पलीकडच काम करायचे आता, मी ठरवलंय आता। यस यस दादा नक्कीच। मला कुठल्याही ह्याच्यामध्ये अडकायचं नाही, हो आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडच काही प्रश्न नेले पाहिजे असं माझं ठाम मत आहे। दादा, आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत, जी पण फक्त आपली भूमिका महाराष्ट्राला कळत नाही म्हणून थोडस कळेल ना, कळेल ना। एक आपण आता हे वादळ शांत व्हायची वाट पाहतोय। आपण लगेच आता बोललो तर वादळात वादळ म्हणलं की गोंधळ होतो। सगळं शांत होऊ देऊन मग बोलू आपण 2 दिवसांनी, यस दादा, फक्त 19 तारखेपर्यंत का? 19-20 तारखेला बोलू आपण। हो, शांत काही सगळी भूमिका सांगू सगळ्यांना। फक्त एक विनंती दादा, तुम्ही यंगस्टर आहे, मला माहित नाही आपलं वय किती, मला असं वाटतं की 40 च्या बिफोर असेल जवळपास। हाँ, 40 आधीचे। हाँ आता करेक्ट, इट्स तुमचे आत्ताचे नेते मला माहित नाही, तर तुम्ही आता अनडिपेंडंट म्हटले त्याच्यामुळे बोललो तर आत्ता जे राहुलजी फिरतायत पूर्ण देशभर दौरे बरोबर करतायत, बरोबर। हाँ एवढ्या महाशक्तीला ते विरोध करून चला ठीक आहे, ते बरोबर पुढे फॉलो म्हणून चालतायत। बरोबर। आम्ही तुमच्याकडे का बघतो माहिती आहे का दादा? हाँ की आनंद आहे तुम्ही एक उमेदवारी अर्ज भरला वगैरे वगैरे, ज्या गोष्टी घडल्या असतील ते बाजूला, परंतु आपण जर समजा एका बाजूने जर बायस म्हणून न बघता किंवा डायरेक्ट लढलेत त्याच्यात एक आनंद आहे, बरोबर। पण फक्त भूमिका जारी करून टाका दादा, म्हणजे तुम्ही कोणाकडे हे जर कळलं ना दादा, तर लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो मिटून जाईल, आणि जेणेकरून काय होऊन जाईल दादा, जो मतदार आहे आता माझ्यासारखा मतदार, माझं वय साहेब 35 आहे आत्ता, मी आपल्या बाबांना मतदान केले, त्यांना विचारा साहेबांना, मी त्यांच्यासाठी फिरलो 5-6 वर्षापूर्वी जळगाव शहरामध्ये, कारण जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नव्हता त्यावेळेस, आता शिरीष दादा आहेत जावेरला, त्यावेळेस तर बिलकुल नव्हते। बरोबर। तर विनंती अशी दादा की म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही कुठेच नाही एवढं तर कन्फर्म आहे। हॅलो हॅलो दादा, येतो आवाज? ऐकतोय मी, ऐकतोय ऐकतोय। फक्त एवढंच विनंती आहे की
एक आपण दोन नेमकं दिवसात होईल होईल होईल, सगळं शांततेत होऊन जाईल, डोंट वरी. फक्त आपली भूमिका जारी केली थोडी बरी होईल दादा.